नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आय होप यु आर डूईंग वेल well. यु you नो know, तुम्हाला एक घाई सुटलेली असेल की अरे आता एक्झाम येत आहे एक्झाम येत आहे कसं करायचं कसं करायचं काही नाही करायचं शांत बसायचं ओके जेवढं आपल्याला झालेलं आत्तापर्यंत ते रिकॉल करायचं ठीक आहे आणि जर शक्य होत असेल तर व्हिडिओ बघायचेत ओके okay? आणि मी ते व्हिडिओ कमीत कमी वेळात -कमी तुम्हाला ते दिलेले आहेत त्या कमीत कमी वेळामध्ये तुमचं पूर्ण रिव्हिजन होणार आहे जेही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे त्यांचं जे प्रश्न येऊ शकतात त्यांचं ओके आणि अशा प्रकारे आपण जे ताण आहे ते कमी करू शकतो आणि आपली एक्झाम चांगल्या रीतीने जाऊ आहे तर नेक्स्ट चॅप्टर काय आज आपलं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्यूड्स येस काय नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युड्स मग मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युड्समध्ये आपण काय बघणार आहेत ठीक आहे सगळ्यात आधी आपण फ्ल्यूड बघूया काय आहे ठीक आहे सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड एस वॉट फ्ल्युड बरोबर जे सबस्टन्स फ्लो होते त्याला काय म्हणूया आपण मग त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघूया आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचं नेहमी ते फोर्सशी रिलेटेड असतात जवळपास कुठे ना कुठे ओके तर फ्ल्युडच्या अशा प्रॉपर्टीज ज्या फोर्सनी काही चेंज होत असेल किंवा फोर्समुळे त्या प्रॉपर्टी येत असेल हे आपण बघणार आहे कुठे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युइडमध्ये मग इंट्रोडक्शनमध्ये काय थ्री स्टेट्स ऑफ मॅटर सॉलिड लिक्विड गॅस सगळ्यांना माहिती आहे सॉलिड हॅज डेफिनेट शेप अँड साईज अँड कॅन रिगेन इट शेप अँड साईज बरोबर आहे सॉलिड जे आहे त्यांना एक शेप असतं एक साईज असतं आणि त्यांच्यामध्ये टेंडन्सी असते की ते शेप आणि साईज काय करणार रिगेन करणार ओके नेक्स्ट सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुईड मी आता सांगितलं एक्झाम्पल तुमचं लिक्विड आहे गॅस आहे आणि प्लाझ्मा सुद्धा आहे जे फ्लो होत आहे म्हणून त्यांना काय म्हणूया आपण फ्ल्युड विस्कोसिटी आणि सरफेस टेन्शन बद्दल आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत बघा फ्ल्युड काय आहे सबस्टन्स विच कॅन फ्लो एक्झाम्पल काय आहे गॅस लिक्विड प्लाझ्मा आलं लक्षात मग ह्या चॅप्टरमध्ये आपण कशा बाबतीत शिकणार आहोत तर आपण दोन बाबतीत शिकणार आहोत एक सरफेस टेन्शन आणि दुसरं विस्कोसिटी कशाच्या प्रॉपर्टीज आहेत ह्या फ्ल्यूडच्या प्रॉपर्टीज आहेत आणि ऑब्विसली हे सर्फेस टेन्शन आणि विस्कोसिटी फोर्समुळे अराईज होत आहे आणि म्हणून त्याला म्हणूया काय आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युड आय होप दिस इज क्लिअर माय डिअर राईट चला समोर चालूया फ्ल्यूड सबस्टन्स दॅट कॅन फ्लो अ फ्ल्युड फ्लोज अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स ऑर प्रेशर ग्रॅडियंट बघा फ्ल्युड फ्लो होतो अंडर द ऍक्शन काय फोर्स किंवा प्रेशर ग्रॅडियंट प्रेशर ग्रॅडियंट म्हणजे काय डिफरन्स इन द प्रेशर एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल एअर जे आहे ते हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे जातं जर आपण अर्थचा विचार केलं तर हाय प्रेशर्स आणि लो प्रेशर बेल्ट आहेत आणि केव्हाही विंड जे आहे ते तुमची हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे येतं आता विंड म्हणजे तुमचं गॅस गॅस म्हणजे तुमचं फ्ल्युड टू अंडरस्टँड फ्ल्युड वी नीड टू इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ आयडियल फ्ल्युड फ्ल्यूड द प्रॉपर्टीज त्याला समजण्याकरिता आपण आयडियल फ्ल्युड एक संकल्पना इथे आणलेली आहे आणि आयडियल फ्ल्यूड, फ्ल्यूड म्हणजे काय ते आपण बघूया मग आयडियल फ्ल्युइड कसं असलं पाहिजे इनकॉम्प्रेन्सिबल असला पाहिजे म्हणजे त्याची डेन्सिन डेन्सिटी जी आहे ते प्रत्येक जागेवर सारखी असली पाहिजे त्यानंतर ते त्याचा फ्लो स्मूथ असला पाहिजे कुठेही रोटेशनल फ्लो नसला पाहिजे म्हणजे त्याची वेलॉसिटी कशी असली पाहिजे कॉन्स्टंट आणि तिसरा काय म्हणत तो फ्ल्युड असला पाहिजे नॉन विस्कस नॉन विस्कस म्हणजे त्याच्या डिफरंट लेअर्समध्ये म्हणजे जेव्हा एखादी फ्ल्युड असं वाहत आहे ना तर त्याच्यामध्ये डिफरंट लेयर्स असतात तर हे काय बोलतंय बघा जशी हे नदी आहे आपण नदीचा साईड व्ह्यू बघतोय तर हे डेप्थ आणि हे त्याचं टॉप मग ह्या मधात सगळे लेयर्स आहेत कशाचे तुमच्या त्या फ्ल्युडचे किंवा वॉटरचे मग हे सुद्धा एकामेकावर चालतंय त्याच्यामध्ये जे घर्षण होत आहे जे फ्रिक्शन होतंय हॅ ना त्याला काय म्हणूया आपण विस्कोसिटी किंवा विस्कस फोर्स म्हणूया आपण आय होप दिस इज क्लिअर हे मी क्लिअर करून घेतो इथे ओ येस नेक्स्ट काय म्हणतं बघा येस दॅट्स ऑल दबाउट काय तुमचं आयडियल फ्लुइड म्हणजे आयडियल फ्लुइड कसं असला पाहिजे नॉन विस्कस त्याचा स्मूथ फ्लो असला पाहिजे आणि डेन्सिटी त्याची कशी असली पाहिजे कॉन्स्टंट असली पाहिजे जसं आपण आयडियल गॅस बघितलं ना बाळांनो कॅनेटिक थेरी ऑफ गॅसमध्ये तसंच हे सुद्धा मग फ्ल्यूडच्या काही प्रॉपर्टीज असणार आहेत इट डू नॉट अपोज द डिफॉर्मेशन पाण्याला तुम्ही चेंज करण्याचा प्रयत्न करा थोडासा इकडे तिकडे तो अपोज करेल का तुम्हाला नाही yes, दे कॅन फ्लो येस दॅट्स वाय दे आर फ्ल्यूड्स द टेक द शेप ऑफ द कंटेनर चला काय शिकवत आहे सर आठवी नववीचे कॉन्सेप्ट ओके मग फ्ल्युड ॲट रेस्ट जर आपण फ्ल्युडची स्टडी रेस्टमध्ये करतोय तर त्याला म्हणूया हायड्रोस्टॅटिक्स हायड्रोस्टॅटिक्स आणि जर मोशन मोशनमध्ये असेल तर ते आपण अंडर कुठल्या स्टडी करतोय हायड्रो डायनामिक्स सध्या आपण बघणार आहोत हायड्रोस्टॅटिक्स का मग काय हायड्रोस्टॅटिक्समध्ये आपण सगळ्यात आधी बघणार आहोत प्रेशर ठीक आहे इथे तुमचं प्रेशर आणि सरफेस टेन्शन येणार ओके आणि हायड्रो मध्ये तुमचं विस्कोसिटी येणार ठीक आहे तर प्रेशर आपण बघतोय सगळ्यात आधी प्रेशर म्हणजे काय फोर्स अपॉन एरिया तुम्हाला माहिती आहे युनिट काय न्यूटन परमिटर स्क्युअर किंवा बार किंवा टॉर सुद्धा ते त्याचं युनिट असतं ते तुम्हाला दिलेलं आहे फोर्स एवढ्या एरियावर ऍक्ट होतंय म्हणजे प्रेशर काय फोर्स अपॉन एरिया फोर्स एरिया प्रेशर प्रेशर बरोबर फोर्स अपॉन एरिया आता मी गृहित धरतोय की एक लिक्विड इक्विब्रियमधे म्हणजे स्टॅटिक मध्ये आपण हायड्रोस्टॅटिक बघतोय ना मग ते एक स्टॅटिक मध्ये आहे आणि मी इमॅजिन करतोय की त्याच्या अंदर एक सिलेंडर आहे ओके ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया ए आहे आणि हाईट किती आहे एच मग मला काय काढायचं आहे मला काढायचं आहे ह्या कॉलम मुळे ह्या सरफेसवर किती प्रेशर एक्झर्ट होत आहे बरोबर म्हणजे असं इमॅजिन जर केलं तुम्ही आता एवढंच जर मी सिलेंडर ठेवलं आणि बाकी सगळं मी निग्लेक्ट केलं तर मला काय दिसणार की ह्या एरियावर एक प्रेशर ऍक्ट होणार जे प्रेशर कशामुळे ऍक्ट होणार तुमच्या लिक्विड कॉलममुळे ऍक्ट होणार मग तो तोच प्रेशर मला काढायचा आहे प्रेशर बरोबर फोर्स अपॉन एरिया फोर्स बरोबर मास इन टू ऍस्लरेशन या केसमध्ये एसरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अपॉन ए मास म्हणजे डेन्सिटी इन टू व्हॉल्युम व्हॉल्यूम डेन्सिटी ओके आणि व्हॉल्यूम म्हणजे होत तुमचं क्रॉस सेक्शन एरिया ए इन्टू एच ते पुटअप केलं सरळ सरळ पी बरोबर काय मिळतं तुम्हाला एच रो जी आला का लक्षात तिथे कुठेही तुम्हाला बाकी काहीच गोष्टी दिसत नाही ना तुमचा एरिया दिसतंय ना कुठे शेप दिसतंय या तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे सरळ सरळ प्रेशर कशावर डिपेंड आहे हाईटवर एवढं लक्षात ठेवायचं कंडिशन डेन्सिटी अँड अस्लरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट ऍट अ पर्टिक्युलर प्लेस ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर काय मग ऍब्स्यूट प्रेशर एका पर्टिक्युलर हाईटवर समजा आपण डेप्थवर हाईट नाही डेप्थ वर जर आपण प्रेशर मोजण्याचा प्रयत्न केला त्याला म्हणूया ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर म्हणजे काय डेप्थ आणि सरफेसवर किती डिफरन्स आहे त्याला म्हणूया आपण गेज प्रेशर आता इथे दोन मिनिटं लक्षात घ्या ते आत्ताच आपण कंटेनर घेतला आणि ते इक्विलिब्रियम मध्ये आहे तर मला सांगा हे जे एफ वन फोर्स आणि हे एमजी एफ वन म्हणजे पकडून घ्या तुमचं हे बाहेरून येणारा फोर्स आणि हा एमजी म्हणजे हा पूर्ण सिलेंडरमध्ये असलेल्या लिक्विडने एक्झर्ट केलेला फोर्स कुठे ह्या एरियावर है ना ते फोर्स बरोबर हे फोर्स राहणार आहे का कारण लिक्विड काय तुमचं इक्विलिब्रियम मध्ये म्हणून मी काय लिहू शकतो याच्यामध्ये एफ टू बरोबर एम जी प्लस एफ वन हे बघा एफ टू बरोबर एम जी प्लस एफ वन राईट बरोबर आता आपल्याला माहिती आहे की एफ टू बरोबर किंवा एफ वन बरोबर प्रेशरच्या टर्ममध्ये जर आपण बघितलं तर एफ वन बरोबर पी वन इन टू बिकॉज प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया फोर्स बरोबर काय होणार आहे प्रेशर इन एरिया मग एफ वन इथला प्रेशर पी वन एफ टू इथला प्रेशर पी टू yes. हे व्हॅल्यूज मी याच्यामध्ये इक्वेशनमध्ये पुटअप केलंय बघा एफ टू कुठे गेलाय येस हे तुमचं पी वन ए पी टू एथे पी टू ए बरोबर पी वन ए प्लस है ना तुमचं एम म्हणजे काय होतंय डेन्सिटी इन्टू वॉल्युम डेन्सिटी इन्टू वॉल्यूम आता डेन्सिटी वॉल्यूम वॉल्युमला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इन्टू हाईट हे बघा हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे इन्टू हाईट हाईट म्हणजे काय तुमचं एक्स वन मायनस एक्स टू हा एक्स इथून घेतलाय एक्स वन आणि एक्स टू इथे घेतलाय तर एक्स टू मायनस सॉरी एक्स वन मायनस एक्स टू कराल तर तुम्हाला याची हाईट मिळते आय होप दिस इज क्लिअर तर हे काय झालं तुमचं दिस इन्टू दिस इज द वॉल्यूम रो डेन्सिटी म्हणजेच काय तुमचं मास त्याच व्हॅल्यू मी इथे पुटअप केलं तर मला बघा इक्वेशन काय मिळतंय पी टू बरोबर पी वन प्लस रोजी इन्टू एक्स वन मायनस एक्स टू आता गृहित धरा की हे जे एक्स वन आहे ते इथे जर आपण पकडलंय आणि एक्स टू त्याचा बॉटम जर पकडलं तर एक्स वन यु नो डायरेक्ट तुमच्या सरफेसवर येऊन जाते दिस इज क्लिअर तर अकॉर्डिंगली तुम्ही चेंज करू शकता बघा समोर आहे अच्छा हे डेफिनेशन तुम्हाला आत्ताच सांगितलं मी काय द प्रेशर ॲट अ डेप्थ एच बिलो द सर्फेस ऑफ द लिक्विड इज कॉल्ड एज वॉट ॲबसुल्युट प्रेशर आणि हे तुमचं गेज प्रेशर डिफरन्स बिटवीन द ॲब्सल्युट प्रेशर अँड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर फाईन हे बघा आता मी काय केलंय हे एक्स वन घेतलं आणि हे एक्स टू घेतलं तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं थोड्या वेळा हे हाईट घेतली आहे एच प्रेशर किती ॲट ए हाईट एच प्रेशर पी बरोबर पी नॉट पी नॉट म्हणजे काय तुमचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर दॅट प्लस एच रोजी एच रो तर तसं राहणारच आहे बिलकुल सिम्पल कन्सेप्ट आहे बघा इथे किती प्रेशर राहणार आहे दोन मुळे पहिला ह्या लिक्विड कॉलममुळे जो आपण मगाशीच अशीच तो किती होतं बाळांनो एच हो रोजी होतं है ना आणि याच्यावर कुठला प्रेशर येत पी नॉट म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर, प्रेशर आणि ह्या लिक्विड कॉलमचा प्रेशर ह्या दोघांचं ऍडिशन केलं तर मला इथला प्रेशर मिळेल की नाही मिळेल आय होप दिस इज क्लिअर म्हणूनच पी बरोबर काय पी नॉट प्लस एच रोजी याच्या विपरीत जर मी हा कॉलम वर घेतलाय है ना आता इथे तुमचा ॲटमॉस्फिरिक प्रेशर पी नॉट असणार आहे आणि इथे नॉट पेक्षा कमी असणार आहे तर मला सांगा ह्या कॉलमचा आता प्रेशर किती राहणार आता तो एअरवर घेऊन जातोय आपण एअर इथे तुम्हाला लिक्विड सारखा कलर दिसत असेल तरी हे एअर आहे पकडा मग त्याची जेही डेन्सिटी असेल ती रो त्याचं जेही हाईट असेल ते इथे डी आणि जी हे बघा जी पण हे प्लस नाही होणार मायनस होणार कारण इथे प्रेशर जास्त असणार आणि इथे प्रेशर कमी असणार तर ऑब्विसली हा प्रेशर म्हणजे सर्फेसवरचा प्रेशर मायनस ह्या कॉलमने एक्झर्ट केलेला प्रेशर बरोबर काय मिळणार तुम्हाला प्रेशर ॲट हाईट डी दिस इज द फॉर्म्युला नेक्स्ट हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असं म्हणू शकतो आपण की स्ट्रेंज बिहेवियर बघा कसं समजा मी ह्या असे कंटेनर घेतले एक दोन तीन चार बघा वे वेगवेगळ्या वे साईजचे आहे मग तुम्हाला असं वाटायला पाहिजे की हा कंटेनर मोठा आहे तर याची जे हाईट आहे ते खाली राहायला पाहिजे आणि हा कंटेनर छोटा आहे तर याची हाईट वर जायला पाहिजे पण असं होत नाही असं का बरं नाही होत कारण हे जे लिक्विड कॉलमची जे हाईट आहे ते असं सेट होतात जेणेकरून त्यांचं जे प्रेशर आहे ना ते कसं राहायला पाहिजे तुमच्या बॉटममध्ये सेम आणि ते सेम प्रेशर म्हणजे प्रेशर कशावर डिपेंड असतं ते डिपेंड असतं फक्त हाईटवर सो इट डजंट मॅटर की तुम्ही कोणत्या शेपचे घेत आहे इट डज मॅटर वॉट की हाईट किती आहे यालाच म्हणतात हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे लिक्विड वेगवेगळ्या -वे कंटेनरला जर तुम्ही जॉईंट केलं असं ओके आणि त्याच्यामध्ये जर लिक्विड त्याच्यामध्ये टाकलं तर सगळ्या लिक्विडची जे लेवल आहे ते एकदम सेम मिळणार तुम्हाला बरोबर आणि ते सेम मिळाल्यामुळे ते मला असं वाटतं की ते काहीतरी चुकीचं आहे है ना ते काहीतरी अनयुजवल आहे त्यालाच म्हणूया हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स पण ते काही अनयुजवल नाही कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे पी इज इक्वल्स टू एच रोजी म्हणजे जेही तुमचं प्रेशर आहे ते कशावर डिपेंड आहे तुमच्या हाईटवर डिपेंड आहे आणि म्हणूनच सगळ्यांची हाईट कशी आहे सारखी फाइन याला म्हणूया हायड्रोस्टॅटिक पॅरेडॉक्स बघा काय वाचतात द लेवल ऑफ लिक्विड इन डिफरंट टाइप्स ऑफ इंटरकनेक्टेड वेसल्स इज सेम दिस इज कॉल्ड एज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स बिफोर द कॉन्सेप्ट ऑफ हायड्रोस्टॅटिक्स वी आर कम्प्लिटली नोन आधी जैसे बगित पास्कल्स लॉ स्टेट्स दैट द प्रेशर अप्लाइड टू एनी पॉइंट ऑफ एन एनक्लोज्ड फ्लूड इज ट्रांसमिटेड इक्वली एंड अंडिमिश टू एवरी पॉइंट ऑफ द फ्लूड एंड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर प्रोवाइडेड द इफेक्ट ऑफ ग्रैविटी इज निग्लेक्टेड बेटा पिस्टन है ठीक है हा एवढा पार्ट हा जो एवढा पार्ट दिसताना हा काय तुमचा पिस्टन आहे राईट right? हा याचा पिस्टन आहे ओके okay. याचं एरिया ए वन याचं एरिया ए टू मी काय केलं याच्यामध्ये फ्लूट टाकलं आहे ओके okay. याच्यामध्ये सुद्धा फ्ल्यूट टाकलं ह्या लेवलपर्यंत आता मी काय करतोय इकडून याला असं फोर्स देत आहे फोर्स दिल्यावर काय म्हणतात ते की एखादी एनक्लोज्ड लिक्विड असेल एन्क्लोज्ड लिक्विड म्हणजे कंटेनरमध्ये पॅक लिक्विड असेल आणि तुम्ही त्याला एक साईडला जर तुम्ही त्याला काय देत असेल फोर्स देत असेल प्रेशर देत असेल तर ते जे आहे ते इव्हनली इकडे काय होत आहे डिस्ट्रीब्युट होत आहे प्रत्येक जागी प्रत्येक जागी असं नाही की इथे फोर्स करतात इथे फोर्स जास्त आणि इथे मोठा लिक्विड आता मोठा कमी नाही हा फोर्स जो आहे तो काय होता इक्वली डिस्ट्रीब्युटेड होत आहे बघा काय म्हणतात इथे पास्कल्स लॉ स्टेट दॅट प्रेशर अप्लाइड एट एनी पॉइंट ऑफ एन एनक्लोज फ्लूड रेस्ट इज ट्रांसमिटेड इक्वली एंड अन्डिमिनी टू एवरी पॉइंट ऑफ द फ्लूड एंड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर बरबर फोर्स मैं जो दिला तो फोर्स कुछ दिला एरिया मैं फोर्स अपॉन एरिया का होता है प्रेशर प्रेसर तुम्हें एक्चुअली हा लिक्विड लो प्रेशर है तो इक्वली ट्रांसमिट होता है सगड़ा पार्ट कनडिमिश्ड कुछ ही कमी जात नहीं बिल्कुल सगड़ी क आणि सेम वॉल ऑफ द कंटेनरला पण तेवढंच होणार मग याचा काय फायदा आहे बघा समजा मी हा फोर्स जे आहे इथे दिलाय ना तर फोर्स अपॉन एरिया म्हणजे काय होणार प्रेशर म्हणजे पी वन एफ वन अपॉन ए वन हे क्लिअर आहे तसंच पी टू एफ टू अपॉन ए टू आता जेवढा मी इकडे प्रेशर देत आहे पास्कल्स लॉच्या हिशोबा आणि तेवढाच प्रेशर इकडे ट्रान्सफर होत आहे म्हणजे पी वन बरोबर पी टू होणार आहे बघा म्हणजे पी वन बरोबर पी टू होणार आहे म्हणजेच एफ वन ए वन बरोबर एफ टू ए टू होणार आहे राईट म्हणजेच मी असं लिहू शकतो का की एफ टू बरोबर एफ वन अपॉन ए इन टू ए टू आता बघा एफ वन अपॉन ए वन ही काहीतरी गोष्ट असेल पण ए टू जे आहे आता एफ वन अपॉन ए वन बरोबर एफ टू अपॉन ए टू आहे पण ए टू मोठा आहे ना ए वन पेक्षा बघा ए टू मोठा आहे ए वन पेक्षा म्हणून एफ टू होणार एफ वन पेक्षा मोठा म्हणजे तुम्ही जर इथे थोडासा जरी फोर्स दिला तरी इकडे तुम्हाला मोठा फोर्स बनवून निघणार तर कळलं तुम्ही काय सांगितलं बघा सिंपल सांगतोय समजा हा फोर्स आहे एफ वन बरोबर टेन न्यूटन आणि हा तुमचा एरिया ऑफ पिस्टन आहे समजा दहा मीटर स्क्वेअर असं पकडून घ्या दोन मिनिटांसाठी आय होप दिस इज क्लिअर आता हा जो एरिया आहे ए टू मी ट्वेंटी मीटर स्क्वेअर केलेला इथे बरोबर आता मला एफ टू कॅल्क्युलेट करायचं आहे बघा एफ टू बरोबर काय होते बाळांनो एफ टू बरोबर एफ वन अपॉन ए वन एफ वन अपॉन ए वन म्हणजे किती आहे वन वन इन टू किती होतंय ए टू ए टू किती आहे तुमचं ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे एफ टू बरोबर किती न्यूटन मिळत तुम्हाला ट्वेंटी न्यूटन मिळत दिलेला फोर्स किती होता रे बाळांनो दिलेला फोर्स होता टेन न्यूटन सर मिळाला किती फोर्स ट्वेंटी न्यूटन सर कसं काय हे <laughs> कोण डिस्क्राइब करतात तर पास केलं आय होप हा एक्झाम्पल तुम्हाला कळलं असेल सेम जे आपल्या गाडीला ब्रेक्स असतात क्ल्युड्स मेकॅनिक्स है ना हेच आहे एक एनक्लोज सिलेंडर आहे बघा हा पूर्ण इथून ऑबियसली तुम्हाला कळलं असेल की हे चार जे आहेत सिलेंडर हे तुमच्या टायर्स जवळ असणार आहे चार आणि हे तुमचं पेडल जवळ असणार आहे जे तुम्ही प्रेस करणार आहे इथून तुम्ही फोर्स अप्लाय कराल तर सेम फोर्स चारही साइडला जाणार आहे आलं का लक्षात आणि जर तुम्ही याचा एरिया छोटा ठेवला आणि यांचे एरिया मोठे थे ठेवलेत तर जास्त फोर्स तिकडे अप्लाय होणार आहे म्हणजे तुम्ही एक पेडल ब्रेक करता तर चारही साईडनं ब्रेक लागत आहेत इट्स ऑल बिकॉज ऑफ दी इज ऑल बिकॉज ऑफ दास्कल लॉ किंवा मी असं म्हणू शकतो की यु नो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्ल्यूड्स मेजरमेंट ऑफ प्रेशर कशाने होतं प्रेशर गेज प्रेशर मीटर वॅक्युम गेजेस याच्यानी सुद्धा होऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही मर्क्युरी बॉरोमीटर हा एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्याने आपण प्रेशर मोजतोय खूप सिंपल आहे मी दोन मिनिटात संपवतोय बघा याच्यामध्ये काय करतात एक ट्यूबमध्ये मर्क्युरी घेतात ओके आणि एक हे असं बीकरमध्ये परत थोडीशी मर्क्युरी वगैरे आणि त्याला डायरेक्ट उलटं करतात उलट केल्यावर बघा ह्या साईडला व्हॅक्यूम क्रिएट होईल त्याला टोरिसलीज व्हॅक्यूम म्हणतात कारण त्यांनी ते काढलेलं आहे डेफिनेटली मग काय होतं इथे व्हॅक्यूम असल्यामुळे प्रेशर ए वरचं काय होणार आहे झिरो बघा प्रेशर ए वरचं काय होणार आहे झिरो कारण त्याच्यावर कुठलाच कॉलमच नाही आहे ना तर प्रेशर ए वर काय राहणार आहे झिरो मग प्रेशर बी वर आणि सीवर सारखं राहणार आहे बी आणि सीवर सारखं राहणार आहे कारण ते एकाच लेवलवर आहे आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तो राईट मग प्रेशर पी बी म्हणजे याच्यावरचा प्रेशर आपण कसं मोजतोय बरोबर याच्या आधी आपण जसं बघितलं होतं ह्या कॉलमचा प्रेशर प्लस ह्या कॉलमचा प्रेशर आता ह्या कॉलमचा प्रेशर तर झिरो म्हणजे फक्त ह्या कॉलमचा प्रेशर राहणार काय बी वरचा प्रेशर बरोबर मग वरचा प्रेशर काय होणार एच रोजी एच रोजी आता पी ए झिरो आहे तर पीबी म्हणजे काय एच रोजी बट पी बी म्हणजे काय पी नॉट पी नॉट म्हणजे काय तुमचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच जो बीवर प्रेशर आहे तोच सीवर प्रेशर आहे सीवर कशाचा प्रेशर आहे अॅटमॉस्फेरिक प्रेशर आहे बीवर कशाचा प्रेशर आहे याचा प्रेशर, प्रेशर, प्रेशर yes, right. आहे तर मी बीचं जर प्रेशर काढलं तर मला ऑटोमॅटिकली काय मिळतंय आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर मिळत आहे आय होप दिस इज क्लिअर येस सरफेस टेन्शन राईट मग सरफेस टेन्शन म्हणजे काय बघा इट इज अ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लिक्विड ते आहेच वॉटर स्पायडर ग्रीस्ड नीडल रेन ड्रॉप्स एक्सेट्रा याच्याने मी काय सांगू इच्छितो तुम्हाला मी याच्याने तुम्हाला हे सांगू इच्छितोय की वॉटर स्पायडर तुम्हाला माहिती आहे स्पायडर जे आहे ते पाण्यावर तरंगत नीडल सुद्धा पाण्यावर तरंगतं आणि जे रेन ड्रॉप आहे ते सर्क्युलर असतात ते रेक्टँग्युलर किंवा ट्रँग्युलर नसतात हा बरं कारण त्याचं रिझन आहे जे ही स्पियर असतं ना बाळांनो जर समजा मी हे एक दोन तीन चार असे वेगळे वेगळे जर ज्योमेट्रिकल फिगर्स घेतले आणि सगळ्यांचं जर सा वॉल्युम सारखं असेल ना तर सर्वात कमी सरफेस एरिया कशाचं असतं स्पियरचं असतं आणि ते याच्यासाठी असतं स्पियरचं सगळ्यात जास्त सरफेस एरिया कमी कारण स्पियर स्पीयरच्या सरफेसवर जेही यु you नो know, पार्टिकल्स असतात ना त्याला एक इनवर्ड फोर्स असतं त्याच्यामुळे ते काय असतं टेन्शनमध्ये असतं आणि टेन्शनमुळे ते स्पीयर बनून जातं बरोबर आहे आय होप दिस इज क्लिअर मला काय सांगायचं आहे हे सर्फेस टेन्शन आहे बडांनो म्हणजे असं लक्षात घ्या की कुठलाही जो लिक्विड आहे कुठलाही इन द सेन्स से आपण वॉटरची गोष्ट करू तर त्याच्या सरफेसवर एक यु you नो know, एक और लाटरल फोर जा लाटरल फोर्स असतं लॅटरल फोर्स असतं ज्या लॅटरल फोर्समुळे ते प्रत्येक वेळी ट्रेसमध्ये असतं त्याला टेन्शन म्हणूया आपण राईट त्याला म्हणूया सरफेस टेन्शन समोर सरफेस टेन्शन आपण म्हणजे ते जे वरच्या लेअरवर जेही मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावर फोर्स का बरं ॲक्ट होतं ह्याच्यासाठी आपल्याकडे एक आप थेअरी आहे दॅट इज मॉलिक्युलर थेअरी ते काय बघा ऑल द प्रिव्हियस ऑब्झर्वेशन कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ फोर्सेस कमिंग इन टू प्ले काय मग ते फोर्सेस बघा मॉलिक्युलर फोर्सेस द फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स जेही तुमचं सरफेस टेन्शन आहे बघा टेन्शन म्हणजे एक प्रकारचं ट्रेस पकडा ते फोर्सनी येत आहे मग याला आपण एक्सप्लेन करण्यासाठी मॉलिक्युलर थेरीचा यूज करताय मग मॉलिक्युलर थेरीमध्ये सगळ्यात आधी काय येत आहे तुम्हाला मॉलिक्युलर फोर्सेस मग मॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय दोन मधले फोर्सेस आता हे दोन टाईपचे आहेत कोहेसिव्ह आणि अडेसिव्ह कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय बिटवीन द मॉलिक्युल ऑफ सेम सबस्टन्स फॉर एक्झाम्पल जसं फॉर एक्झाम्पल आपण कणिकचा गोळा घेतोय हॅ ना तर ते त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल पार्टिकलमध्ये जेही फोर्स आहेत ते कोहेसिव्ह फोर्स पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत एकामेकाला चिपकून असतात ते कुठले फोर्स ओहेसिव्ह फोर्स अडेसिव्ह फोर्स काय द फोर्सेस बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस कुठले सबस्टन्सेस डिफरंट सबस्टन्सेस त्याला काय म्हणूया आपण त्याला काय म्हणूया आपण फोर्स फॉर एक्झाम्पल तोच कनिकाचा गोळा धरून मी भिंतीला मारतोय तर काय होणार आहे तो त्याला जाऊन चिपकणार आहे आणि त्या दोघांमध्ये कुठला फोर्स राहणार आहे तर अडेसिव्ह फोर्स ठीक आहे समोर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आता दोन मध्ये काय असणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण त्याची एक, range है. एक रेंज राहणार आहे त्याच्या पलीकडे तो इफेक्टिव्ह राहणार नाहीये तर त्या एक पर्टिक्युलर डिस्टन्सला आपण काय म्हणूया रेंज म्हणूया त्याची आपण ठीक आहे रेंज तिची ऑर्डर काय असते बेटा नॅनोमीटर त्याचं ऑर्डर काय असतं तुमचं नॅनोमीटरच्या रेंजमध्ये असतं म्हणजे काय मीटर सेंटीमीटर किलोमीटरच्या रेंजमध्ये नाही नॅनोमीटरच्या रेंजमध्ये असतात स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स रेंजला रेडियस पकडून एक स्पीयर बनवायचं त्या स्पियरला काय म्हणूया आपण स्पीअर ऑफ इन्फ्लुएन्स हा बघा स्पियर हा तुमचा मॉलिक्युल आहे सेंटरमध्ये आणि हे झालंय तुमचं रेंज बरोबर आहे आर याला घेऊन एक रेडियस घेऊन एक स्पियर बनवला तर काय म्हणत बनतंय तुम्हाला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मग सरफेस फिल्म म्हणजे काय ही अप्पर लेअर आहे हे लिक्विड आहे आणि त्याची सगळ्यात अप्पर लेअर आहे पण त्या अप्पर लेअरची विड किती असली पाहिजे रेंज एवढी हे बघा हे तुमचं इथे मॉलिक्युल आहे आणि हे आहे त्याची रेंज एवढा रेंज एवढी जे ही तुमची जे थिकनेसची जे लेअर आहे त्याला काय म्हणूया आपण सरफेस फिल्म हे बघा इथे दिलंय तुम्हाला एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश हे जी विडता ते काय तुमची सर्फेस फिल्म आणि एक्स वाय एकदम वरची लेअर त्याला म्हणूया फ्री सरफेस फ्री सरफेस वाईट सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी आता सरफेस टेन्शनला मी कसं सांगणार की का बरं जे बाहेरचे जे सरफेसमधले जेही मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावर एक फोर्स का बरं ऍक्ट होतोय याचं कसं एक्सप्लेनेशन देणार बघा तीन मॉलिक्युल्स घेतलंय ए बी आणि सी पहिला मॉलिक्यूल ए तो अंदर आहे डीप इन द लिक्विड आहे बरोबर मग काय होता त्याच्यामध्ये या ए मॉलिक्युलवर आजूबाजू सगळेच मॉलिक्यूल फोर्स ऍक्ट करतील अट्रॅक्टिव्ह कोहेसिव्ह फोर्स आणि तो सगळ्याकडेच सारख्या फोर्सने खिचला जाईल आणि म्हणून एवर रिझल्टंट कुठलाही फोर्स राहणार नाही कळलं बी आपण हा एक मॉलिक्युल घेऊया तो सरफेस फिल्ममध्ये आहे मग सरफेस फिल्म मध्ये बघा बाकी हे हे एक तीन फोर्स एकामेकाला बॅलन्स करतील पण हा फोर्स जास्त आणि हा फोर्स कमी राहणार आहे कारण वर पाणी नाही आहे वर एअर आहे आणि एअर आणि वॉटर मधला फोर्स कमी असतो ऍज कम्पेअर्ड टू वॉटर वॉटर मधला फोर्स म्हणजे नेट फोर्स बीवर कसा ऍक्ट होईल डाऊनवर्ड मग सीज तर काही विचारूच नका डाऊन डाउनवर्डच डायरेक्टेड होणार आहे म्हणजे मला हे कळतंय की जेही मॉलिक्युल सरफेस फिल्ममध्ये आहे त्याच्यावर एक नेट डाउनवर्ड फोर्स ऍक्ट होत आहे आणि त्या नेट यु you नो know, डाउनवर्ड फोर्स मुळे त्याच्यावर एक स्ट्रेस आहे एक टेन्शन आहे त्याला काय म्हणूया आपण सरफेस टेन्शन इट हेच होतं तुमचं एक्सप्लेनेशन मग सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय एक फ्री सरफेस घ्यायचं एक लिक्विडचं सरफेस घ्यायचं है ना एक अशी लाईन खिचायची आणि त्या पर युनिट लेंथवर त्या लाईनच्या जेवढा फोर्स ऍक्ट होणार आहे त्याला काय म्हणूया आपण सरफेस टेन्शन बघा द टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साईड ऑफ अन इमॅजनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड इज कॉल्ड एज व्हॉट सरफेस टेन्शन बरोबर दिस इज द सरफेस टेन्शन एक इमॅजनरी लाईन ड्रॉ करायची ती आणि त्याला टँजेन्शियल फोर्स आता हे जर तुम्हाला समजायचं झालं तर समजा हा लिक्विड सरफेस आहे है, है ना याच्यावर एक इमॅजनरी लाईन ड्रॉ केली मी ओके फाईन राहत आहे का यस आणि त्याच्यावर हा टँजेन्शियल फोर्स ऍक्च्युली ह्या दिशेला पकडा असं हे काय आहे तुमचं सरफेस टेंशन पर युनिट लेंथ द वर्क डन द वर्क हॅज टू बी डन टू ब्रिंग एनी मॉलिक्यूल फ्रॉम इनसाइड द लिक्विड इन टू द सरफेस फिल्म येस आता जेव्हा सरफेस फिल्म मध्ये एखादी मॉलिक्यूल आपण घेऊन जातोय तर मला जे अंदर जे मॉलिक्युल्स आहेत ते अपोज करतील तिथे जाण्याकरिता कारण ते खाली खिचत ना मला मग मला त्या फोर्सच्या अगेंस्ट वर्क डन करावं लागेल आणि तेच वर्क डन स्टोर होईल तुमच्या सरफेस फिल्ममध्ये ॲज द सरफेस एनर्जी त्यालाच काय म्हणतात बघा सरफेस एनर्जी येस आय होप दिस इज क्लिअर सरफेस एनर्जी कळली असेल तुम्हाला मग सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मधला आपण एक रिलेशन काढणार आहोत एक पी क्यू आर एस एक असं फ्रेम घेतली म्हणजे अंदरून हे पोकळ आहे पोकळ इन द सेन्स कसं पकड चार पेन आहेत अशी पेन चार पेन घ्यायचे एक दो तीन आणि ही चार त्याला डीप करायची सोप मध्ये बाहेर काढायचं ते काढल्यावर हा जो क्यू आर हा जो आर्म आहे त्याला थोडंसं इकडे खिचायचं म्हणजे मी काय करतोय सरफेस एरिया वाढवतोय तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल जर मी असं करत असेल ना तर ते परत इकडे जाण्याची ज्याची टेंडन्सी असते म्हणजे त्याच्यावर एक फोर्स ऍक्ट होत आहे आय होप दिस इज क्लिअर मग सरफेस टेन्शन टी टी बरोबर एफ अपॉन एल यायला पाहिजे म्हणजे आपण जर नॉर्मल सरफेस टेन्शन घेतलं तर टी बरोबर काय यायला पाहिजे एफ अपॉन एल पण इथे एल दोन साईड नाही ह्या फेस आणि त्या फेस आपण फ्री सरफेसची गोष्ट करतो त्याला दोन फेस आहे इकडची आणि तिकडची म्हणून ते एल न घेता ट्वाईस एल घेतलं आहे मग इथे जर मी ट्वाईस एल घेतलं तर हे बघा एफ बरोबर टी इन टू ट्वाईस एल येत आहे तेच तिथे दिलेलं आहे तुम्हाला फॉर्म्युला राईट right? मग वर्डन बरोबर काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट फोर्सचा इथे व्हॅल्यू बुटअप केलं टू टी एल एल डी एक्स म्हणजे काय लेंथ इन्टू ब्रेथ चेंज इन द एरिया म्हणजेच काय सरफेस एनर्जी बरोबर सरफेस टेन्शन इन टू चेंज इन एरिया किंवा सरफेस टेन्शनला मी असं पण डिफाईन करू शकतो सरफेस एनर्जी पर युनिट चेंज इन एरिया पर युनिट एरिया दॅट इज कॉल्ड एज व्हॉट सरफेस एनर्जी ऑर सरफेस टेन्शन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे त्याच्यामध्ये बघा आपण एक असं लिक्विड घ्यायचं त्याच्यामध्ये एक ट्यूब डीप केलं पाणी आलंय आता हा सरफेस असं दिसतोय बरोबर या सरफेसला टँजेंट बनवायचं ओके आणि हा जो राहील इनसाइड द लिक्विड जो ही अँगल राहील त्याला म्हणूया आपण ठीटा आता ह्या केसमध्ये हा अॅक्यूट आहे काही काही सर्फेसेस असे असतात तर मग याला टँजेंट इकडे जाईल आणि लिक्विडच्या साईडला आपण अँगल घेतलं तर हे थीटा बनणार तर ह्या केसमध्ये हा बनणार या केस केसमध्ये हा बनलेला आहे अॅक्युट बघा तेच आहे अँगल बिटवीन द टँजेंट ड्रॉन टू द फ्री सर्फेस ऑफ द लिक्विड अँड द सर्फेस ऑफ द सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड विद इन द लिक्विड हे बघा मेजर्ड विद इन द लिक्विड हे जाणणं गरजेचं आहे फाईन तर याच्या आधीच अक्यूट होतं आणि हे बघा हे ऑप्टिव्स आहे दिलेलं असेल ड्यू टू ना आता हा आहे याच्या आधीच काय होत आता सरफेस टेन्शनवर इम्प्युरिटीचा काय परिणाम होतो स्पॅरिंगली सोलुबल सबस्टेन्स जर टाकलं तर इन्क्रीज होतंय जसं सॉल्ट स्पॅरिंगली सोल्युबल टाकलंय डिक्रीज होत आहे जसं तुमचं डिटर्जंट फेनॉल इन्सोलुबल टाकलंय तर डिक्रीज होणार आहे राईट आणि टेम्परेचरचं काय सरफेस टेन्शन इज इनवर्सली प्रपोर्शन टू टेम्परेचर म्हणजे जेवढं जास्त टेम्परेचर तेवढं सर्फेस टेन्शन ते 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 कमी आणि क्रिटिकल टेम्परेचरवर ते पूर्ण झिरो वाईट चला समोर चालू या एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड म्हणजे एक फ्री सरफेस असेल लिक्विडचा तर त्याच्या अक्रॉस एक्सेस प्रेशर किती राहणार आहे हे तुम्हाला मी आता इथे सांगतोय ओके बघा कसं आहे द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स सॉरी रिझल्टंट फोर्स ऑफ सर्फेस्टेशन ऍक्टिंग ऑन ए मॉलिक्युल ऑन द लिक्विड सर्फेस डिपेंड अपॉन द शेप ऑफ दॅट लिक्विड सर्फेस म्हणजे जे रिझल्टंट फोर्सेस आहे ते त्याच्या शेपवर डिपेंड आहे बघा ते कसं सांगतात शेपवर डिपेंड आहे जसं ते बघा लाईन बिलकुल क्लिअर आहे लाईन इन द सेन्स यु नो असंही नाही आहे अस आणि असंही नाही आहे बिलकुल स्ट्रेट आहे तर मी दोन जर मॉलिक्युल्स घेतले ए आणि बी जस्ट अबाव द लिक्विड सर्फेस अँड जस्ट बिलो द लिक्विड सर्फेस तर बघा बी वर फोर्स ऍक्ट होणारा झिरो कारण सर्फेस टेन्शन जेवढा इकडे ऍक्ट होणार तेवढंच इकडे पण ऍक्ट रा। होणार म्हणजे आता ए वर जो फोर्स आहे तोच बी वर राहणार आहे डायरेक्शन मध्ये राईट बघा ए पॉईंट बी पॉइंट घेतलं फोर्स ऍट बी झिरो ए डिसाईड द प्रेशर ऍट ए अँड बी म्हणजे प्रेशर वर बी वरचा जो प्रेशर आहे है ना बी वरचा जो प्रेशर आहे तो नथिंग बट द प्रेशर ॲट पॉइंट ए विच इज नथिंग बट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण असं नसताना असं जर असेल सरफेस बरोबर तर बघा टँजेन्शियल फोर्स सरफेस टेन्शन एक इकडे एक आणि इकडे ह्या दोघांचा रिझल्टंट इकडे राहणार आहे म्हणजे एफ टी रिझल्टंट डाउनवर्ड एफ ए तर डाउनवर्ड राहणारच आहे मग ह्या केसमध्ये बी वरचा फोर्स जो आहे तो एफ टी आणि एफ एला प्रपोर्शनल राहणार आहे ऑब्विसली ऍडिशन मग मला काय कळतंय कॉन्वेक्स साईडला बघा द प्रेशर ऑन द कॉन्क्युव्ह साईड इज ग्रेटर ही तुमची कॉन्क्यू साइड ह्या साइड हा केव्ह हे साइड आणि हे कॉन्वेक्स द प्रेशर ॲट द कॉन्केव साईड इज ग्रेटर दॅन कॉन्वेक्स किंवा मी असं म्हणू शकतो तर प्रेशर ॲट कॉन्वेक्स साइड इज लेसर दॅन द कॉनकेव्ह साईड आता असं जर असेल तर हे बघा हे टँजेन्शियल फोर्स असे लागत आहेत रिझल्टंट फोर्स असं लागेल मग बी वर बघा कसं आहे एक फोर्स इकडे जाता एफ टी आणि एफ ए खाली येत आहे म्हणजे एफ टी मायनस एफ ए होणार आहे राईट प्रेशर ॲट बी इज प्रपोर्शन टू एफ टी मायनस एफ ए इथे पण तेच सुद्धा आ, सिद्ध होत आहे काय सिद्ध होतंय की हे ही कुठली साईड आहे आणि ही कुठली साईड आहे बघा ही कॉनकेव साईड आणि ही तुमची कॉन्वेक्स साईड आता का लक्षात मी काय सांगतो इथं पण तेच होतं द प्रेशर ऑन कॉनकेव्ह साईड इज ग्रेटर दॅन कॉन्वेक्स साईड कॉन्केव साईड कॉन्वेक्स साईड नेक्स्ट एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स आता इथे आपण बघणार आहोत की कसं प्रेशर डिफरन्स असतं बबलच्या अंदर आणि बाहेर है ना मग त्याकरिता काय केलंय आपण एक बबल घेतलं ज्याचं रेडियस आर घेतलंय इनसाइड प्रेशर पी आय घेतलं आहे आणि त्याच्या बाहेर किती घेतलं पी नॉट मग मी काय करतो आहे जस्ट त्याला मोठं करत आहे त्याचं रेडियस डेल आरनी वाढवत आहे म्हणजे पी आय इथे आणि पीनॉट इथे म्हणजे जस्ट डेल आर बिलकुल छोट याच्याने की जेणेकरून तो प्रेशर जो आहे तो जवळपास सारखं असला पाहिजे मग इनिशियल एरिया फोर पाय स्मॉल आर स्क्वेअर फायनल एरिया फोर पाय आर प्लस डेल आर होल स्क्वेअर त्याला मी एक्सटेंड केलं एक्सटेंड केल्यावर के ही जी टर्म आहे ही खूप छोटी होणार आहे म्हणून त्याला निग्लेक्ट केलं फायनली मला ए टू बरोबर हे मिळतं आहे मग चेंज इन एरिया मला काय मिळतंय बघा हे मायनस हे चेंज इन एरिया एट पाय आर डेल आर त्यालाच डीए म्हणू बरोबर टी इंटू डीए किंवा सरफेस एनर्जी टी इंटू डीए तर ही झाली सरफेस एनर्जी आणि आपल्याला माहित आहे बरोबर फोर्स डेल आर डिस्प्लेस झाला पण फोर्स बरोबर काय होत आहे प्रेशर इंटू एरिया चेंज इन द प्रेशर इंटू एरिया आय होप दिस इज क्लिअर बरोबर मग हेच व्हॅल्यू म्हणजे तुमचं जे वर्डन आहे याच्यामध्ये बघा एफ इंटू डेल आर हा इन टू डेल आर म्हणजे हे इकडे लिहिलेलं आहे आणि याच्या आधी आपण हे तर बघितलंच आहे दोनही डी डब्ल्यू आहे दोघांना इक्वेट केलंय इक्वेट केल्यावर पी आय मायनस पी नॉट मला काय मिळत आहे टू टी अपॉन आर दिस इज फॉर द ड्रॉप ड्रॉपला एकच सर्फेस आहे वरचं आणि जर बबल असेल तर दोन सर्फेस असणार अंदर आणि बाहेरून म्हणून याला लिहायचं फोर टी अपॉन आर टॅक्स येस समोर चालूया आपण कॅपिलरी ॲक्शन आता कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय एक छोटं ट्यूब घ्यायचं ज्याची डायमीटर खूप खूपच छोटी आहे आणि ते जर आपण पाण्यामध्ये इन्सर्ट ता, केलं तर त्याच्यामध्ये एक तर त्याची जी लेवल आहे ते राईज होईल किंवा फॉल सुद्धा होऊ शकतं याला म्हणतात आपण कॅपिलरी ऍक्शन द फिनॉमिन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूब वेन इट इज डिप्ट इन द लिक्विड इज कॉल्ड एस वॉट कॅपिलरिटी आणि जे ट्यूब असतात त्याला म्हणतात कॅपिलरी ट्यूब मग दोन केसेस होतात एक तर राईस होत आहे किंवा फॉल होत आहे आता बघा तुम्हाला माहिती आहे जर समजा एखादी लिक्विड असेल जो असा कॉन्वेक्स मेनिस्कस फॉर्म करत असेल बरोबर आहे तर तुम्हाला माहिती आहे कॉनक्यू साइडला प्रेशर जास्त कॉन्वेक्स साईडला प्रेशर कमी आता हाँ प्रेशर, हाँ प्रेशर, हाँ प्रेशर, हाँ प्रेशर, हा प्रेशर बरोबर हा प्रेशर बरोबर हा प्रेशर बरोबर ॲटमॉस्फिअरिक म्हणजे हा प्रेशर हा प्रेशर आणि हा डी प्रेशर आपण जर विचार घेतला तर बघा याच्यात काय सांगतो तुम्हाला पी बी इज ग्रेटर दॅन पी कारण हा कुठल्या साईडला आहे कॉनकेव साईडला आहे मग पी बरोबर पी ह्या हा दोघांचा सेम राहणार आहे बरोबर आहे आणि पी सी बरोबर पी डी पी सी बरोबर काय राहणार आहे पीडी बरोबर पी आहे कारण तीनही बिलकुल जस्ट वर खाली घेतलेला आहे आपण राईट right? मग याच्याने आपल्याला काय गृहित समजते की पी बी इज ग्रेटर दॅन पी डी म्हणजे याच्यावरचा जो प्रेशर आहे तो याच्या प्रेशरपेक्षा प्रेशर प्रेशर जास्त आहे मग हा कुठे जाणार खाली म्हणजे तुम्हाला रिझल्ट काय मिळणार बघा असं याच अपोजिट इकडे हे तुमची कॉनकेव साईड आहे आणि हे तुमची कॉन्वेक्स साईड आहे प्रेशर ए वरचं कसं राहणार आहे जास्त ॲज कम्पेअर्ड टू प्रेशर बी फायनली जेव्हा तुम्ही बघाल जे मी आता तुम्हाला याच्या आधी सांगितलं याच्यावरचं जर प्रेशर असं असेल तर हा कॉलम जो आहे तो राईज होतो कॅपिलरी राईस आधी आपण फॉल बघितलं दिस इज कॅपिलरी राईस नेक्स्ट एक्सप्रेशन किती राईज होतं आणि किती फॉल होत आहे बघा जर मी असं घेतलं एक यु नो एक ट्यूब घेतलं आहे ज्याच्यामध्ये जर मी हे असं लिक्विड ठेवलेलं आहे तो मला हे कळतंय काय की जो प्रेशर त्या कॉलमचा आहे ते टू टी अपॉन आर आहे यु नो डिफरन्स इन द प्रेशर इन साइड अँड आउट साईड टू टी अपॉन आर त्याच याच्या अनुष म्हणजे ह्याच डायग्रामनी कॅपिटल आर बरोबर स्मॉल आर अपॉन कॉस्ट चीटा व्हॅल्यू पुटअप केली तर मला हाईट एच मिळते किती टू पाय कॉस्ट चीटा अपॉन आर रोजी याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात हे फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे आहेत नेक्स्ट म्हणजे हे काय झालं तुम्हाला हे काय मिळालं कॅपिलरी राईसचा फॉर्म्युला म्हणजे किती हाईटने राईस होणार हे तुम्हाला दिलेलं आहे बघा त्याच्यामध्ये मग रेडियस आहे डेन्सिटी आहे अस्लरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत इनवर्सली मध्ये येस तर आतापर्यंत आपण फ्ल्युड्स ऍट रेस्ट बघितलं दॅट इज हायड्रोस्टॅटिक्स आता आपण बघणार आहोत फ्ल्युड्स इन मोशन दॅट इज वॉट हायड्रोडायनामिक्स राईट सगळ्यात पहिला आ, आ, जे कन्सेप्ट आहे ते आहे तुमचं क्रिटिकल वेलॉसिटी अँड रेनॉल्ड नंबर आता बघा जेव्हा फ्ल्युड मोशनमध्ये असतं तेव्हा ते स्मूथ पण होऊ शकते आणि ते टर्बुलंट पण होऊ शकतं म्हणजे एकदम जसं बाळ वगैरे येते बघा पूर वगैरे येते ते टर्बुलंट फ्लो झालं आणि बिलकुल आरामात चाललीय तुम्हाला समजत सुद्धा नाही की ती समोर जाते त्याला म्हणूया आपण स्मूथ फ्लो तर तुम्हाला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय अशी वेलॉसिटी एक पर्टिक्युलर वेलॉसिटी ज्याच्या पलीकडे तुमचा फ्लो जो आहे तो स्मूथ राहणार नाही आहे तो काय बनणार आहे तुमचं टर्बुलंट बनणार आहे म्हणजे तुमचं स्ट्रीम लाईन नाही राहणार आहे तुमचं काय बनणार आहे ते टर्बुलंट मग त्याचा फॉर्म्युला काय आहे वीसी बरोबर आर इटा अपॉन रो डी आर काय आहे रेनॉल्ड्स नंबर इटा काय कोफिशियंट ऑफ विस्कोसिटी येस रो काय आहे डेन्सिटी डी काय आहे तुमचं डायमीटर ऑफ द ट्यूब ज्या ट्यूबमधून तो फ्लो होत आहे ठीक आहे तर जर समजा तुमचा रेनॉल्ड्स नंबर हजारच्या खाली असेल तर स्टेडी फ्लो हजार दोन हजारच्या मदत असेल तर अनस्टेडी आणि दोन हजारच्या वर जर असेल तर टर्बुलंट फ्लो म्हणजे सरळ सरळ जर आपल्याला ते फ्लो कसा आहे ते काढायचा आहे तर आपण हा फॉर्म्युला यूज करायचा वेलोसिटीची व्हॅल्यू टाकायची हे हे टाकायचं हे टाकायचं आणि रेनॉल्ड नंबर काढायचा जर रेनॉल्ड नंबर हजारच्या खाली असेल तर स्टेडी हजार दोन हजार मजेत मद याच्या मदत असेल तर अनस्टेडी आणि दोन हजारच्या पलीकडे असेल तर टर्बुलंट दॅट्स इट विस्को सिटी बरोबर आता जेव्हा तुमचं फ्ल्युड मोशन मध्ये असेल तर त्याचे डिफरंट लेअर एकामेकावर काय होणार फ्रिक्शन होणार आणि त्याच्यानी अपोज होईल म्हणजे त्याला एक ड्रॅगिंग फोर्स लागेल तर ड्रॅगिंग फोर्सला काय म्हणूया आपण विस्कस फोर्स बघा विस्कोसिटी इज दॅट प्रॉपर्टी ऑफ फ्ल्युइड बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द डिफरंट लेअर्स ऑफ द फ्ल्युड एक्सपिरियन्स ड्रॅगिंग फोर्स हे बघा डिफरंट लेअर्स आहेत डिफरंट व्हिलॉसिटीने जात म्हणून याला ड्रॅगिंग फोर्स लागत आहे ऍज अ सिम्पल उदाहरण सांगायचं झालं तर तुमचं जे वॉटर आहे बघा वॉटर आरामात स्लो होतो पण हनी जर तुम्ही टाकाल ते आरामात स्लो होत नाही त्याला वेळ लागतं कारण त्याच्यामध्ये त्यांच्या वेरियस लेअरमध्ये जे विस्कस फोर्स आहे ते जास्त असतं म्हणून ते समोर जाऊ देत नाही हे नॉन विस्कस फ्लो असं असते सारे सगळे जे लेअर्स आहेत ते बिलकुल सेम वेलोसिटीने से जातील है ना इथे कमी जास्त वेलोसिटीने जातील विस्कसमध्ये हा नॉन विस्कस फ्लो आहे वेलो द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ डिस्टन्स मेजर फ्रॉम अ स्टेशनरी लेअर इज कॉल्ड एज वेलॉसिटी ग्रॅडियंट हे स्टेशनरी लेअर आपण डिस्टन्स घेऊया समजा याचं एक्स हा एक्स हा एक्स मायनस डीएक्स हा एक्स प्लस डीएक्स इथे वेलोसिटी वी प्लस डी व्ही इथे वी इथे वी मायनस डी म्हणजे यु you नो know, जशी आपण डिस्टन्सनी वेलोसिटी मध्ये काय होत चेंज त्याला काय म्हणूया आपण वेलोसिटी ग्रॅडियंट ते प्रेशर ग्रॅडियंट सुद्धा असता आपण जॉग्राफीमध्ये वगैरे हो बघितले असेल तुम्ही की यु नो जसं आपण इक्वेटरपासून यु नो दूर जातोय पोल्सकडे जातोय तर प्रेशर चेंज होत आहे त्याला म्हणूया प्रेशर ग्रॅडियंट तसंच तिथे काय वेलोसिटी ग्रॅडियंट आता कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी म्हणजे जे विस्कस फोर्स आहे ते प्रपोर्शनल असेल एरिया किती एरियामध्ये ड्रॅग आहे आणि वेलोसिटी ग्रॅडियंट म्हणजे वेलोसिटी कितीने चेंज होते आहे त्याच्यावरच राहणार आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी म्हणजे कोइफिशंट ऑफ विस्कोसिटी स्टोक्स स्टोक्स लॉ काय म्हणतात बघा की मी जर एखादी एक बॉल असं पाण्यात टाकतोय किंवा फ्लूडमध्ये टाकतोय बरोबर आहे तर मला विस्कोसिटी आणि त्याचं रेडियस जे आहे ते हे सगळ्या गोष्टी जर माहीत असेल तर त्याच्यावर किती फोर्स ऍक्ट होत आहे ते आपल्याला बघायचं आहे बघा द विस्कस फोर्स कुठला फोर्स विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए स्मॉल स्पियर फॉलिंग थ्रू अ विस्कस मिडियम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर देन वेलॉसिटी वी अँड द कोइफिशियंट ऑफ विस्पोसिटी म्हणजे फोर्स फोर्स म्हणजे त्याला अपोज करणारा फोर्स असं पकडून घ्या तुम्ही ठीक आहे तर हा फॉल जेव्हा होतं एखाद्या फ्ल्यूड मधून किती यु नो त्याला विस्कस फोर्स लागणार आहे ते प्रपोर्शनल आहे कशा कशाला बघा तुमचं कोइफिशियंट ऑफ विस्पोसिटी आर ओके आणि त्याची वेलॉसिटी मग प्रपोर्शनलिटी काढली तर सिक्स पाय इथे कॉन्स्टंट लागतोय तर हा फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्पेरिकल बॉल हॅव्हिंग रेडियस आर गोइंग थ्रू दिटी गोइंग विथ वेलोसिटी वी थ्रू अ विस्कस मीडियम हॅविंग कोफिशियंट ऑफ विस्कोसिटी इटा इज दस नेक्स्ट टर्मिनल वेलोसिटी टर्मिनल वेलोसिटी काय होतं की जेव्हा आपण एक सबस्टन्स सोडलंय ते सोडल्यावर काही याच्यापर्यंत ते वेगवेगळ्या वेलोसिटीने येत आहे पण एका पर्टिक्युलर टाइम नंतर त्याची वेलोसिटी बिलकुल सारखी होऊन जाते त्याला म्हणूया आपण टर्मिनल वेलोसिटी बघा द कॉन्स्टंट डाऊनवर्ड वेलोसिटी इज कॉल्ड टर्मिनल वेलोसिटी आता मी काय करतोय बघा त्याच्यामध्ये जे टर्म्स दिलेले आहेत ते फॉर्म्युला आहे टर्मिनल वेलॉसिटीचं दिस इज द डेन्सिटी ऑफ दॅट मटेरियल दिस इज द डेन्सिटी ऑफ द मिडियम सो द टर्मिनल वेलोसिटी विल बी दिस आर जी आर काय तुमचं त्याचं रेडियस पकडा ठीक आहे जी दोघांची डेन्सिटी डिफरन्स आणि कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी तर याच्यानी तुम्हाला डायरेक्ट काय मिळतं टर्मिनल वेलॉसिटी याच्यावर प्रश्न विचारला होता लास्ट टाइम तुम्ही ह्या वेळी काय करा हा फॉर्म्युला पाठ करून जा तुम्हाला याच्यावर प्रश्न येतील डायरेक्ट पुट द व्हॅल्यू गेट आन्सर आन्सरवाले क्वेश्चन्स येतील फाईन दॅट्स इट एवढे जरी तुम्ही टॉपिक्स केले तरी सफिशियंट आहे तुमच्या एक्झामसाठी ठीक आहे तर लगेच मिळतोय तुम्हाला मी ओके बा बाय